जळगावमधूनही भाजपाच्या स्मिता वाघ यांचा विजय झालेला आहे. शिवभाटाच्या करण पवार यांचा पराभव झालेला आहे. तर आताची सर्वात महत्वाची बातमी, जळगाव मधून स्मिता वाघ यांचा विजय निश्चित झालेला आहे. शिवभाटाच्या करण पवार यांचा पराभव झालेला आहे. सुरुवातीलाच स्मिता वाघ यांनी आघाडी घेतलेली होती आणि आधीपासूनच त्या विजयावर दावा करताना दिसल्या होत्या आणि त्याप्रमाणे आता शिवभाटाच्या करण पवार यांचा पराभव झाला असून स्मिता वाघ या विजयी ठरलेल्या आहेत. तर विजयानंतर स्मिता वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आम्हाला पूर्णपणे विश्वास होता की ही सीट नक्की 100% आम्ही जिंकून येऊ. याचं कारण असं होतं की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेलं 10 वर्षातलं काम हे जनतेसमोर होतं.